पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष पेटलेला आहे आणि त्या राजकीय संघर्षाचे पडसाद मुंबईत उमटलेत. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाबराव पाटलांच्या विरोधात आंदोलन केलं, तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गुलाबराव पाटलांची पाठराखण केली आहे. जळगावचे पडसाद उमटले मुंबई. ठाकरे गटाची महिला आघाडी आक्रमक. गुलाबराव पाटलांच्या विरोधात आंदोलन. पाटील अंधारे यांच्यातील वाद पेटला. नाही, नटीची गरज होती ज्याप्रमाणे पिक्चराला एखाद्या ऍक्टरची गरज असते त्या पद्धतीने आता यांनी आमच्या पिक्चरमध्ये ह्या बाईला आणलं. शिवसेना भवनासमोर महिला गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंच्या विरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गुलाबराव पाटलांनी जे शब्द घेतले त्याबद्दल जाहीर माफी मागितलीच पाहिजे, हा ही आमच्या आग्रहाची भूमिका आहे. कारण महिलांना नटी हा शब्द वापरणं हा नटीचा सुद्धा अपमान आहे, कारण त्या आपल्या अभिनयाने काम करत असतात. परंतु आमच्या अंधारेताई ह्या चांगलं काम करतात, आमच्या उपनेता चांगलं काम करतात आणि ते प्रश्न विचारतायत. त्या प्रश्नांना उत्तरं द्यायची नसल्यामुळे त्यांनी एक बगल घेतलेली आहे आणि नक्कीच याचा निषेध आम्ही या सगळ्या महिला आघाडी मिळून करत आहोत. गुलाबराव पाटील संकटात सापडल्याने दीपक केसरकर यांनी त्यांचा किल्ला लढवला. गुलाबराव पाटील अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत, ते चुकीचं विधान करणार नाही तसं केसरकर म्हणाले. गुलाबराव असं काही बोलणार नाही की ज्याच्यामधून महिलांचा अपमान होईल असं काय बोलणार नाही, याची मला खात्री आहे. आणि जर काय बोललेले असतील, चुकून त्यांच्याकडून एखादं वाक्य निघालेलं असेल, तर त्याचा खुलासा आणि त्याची दिलगिरी सुद्धा ते व्यक्त करतील. एवढं त्यांचं मोठं मन आहे. शेवटी महिलांचा अपमान करणं हा कोणाचाही उद्देश नसतो, परंतु आपण काय बोलतो याचं भान सुद्धा ठेवलं पाहिजे. गुलाबराव पाटील यांची बाजू सावरणाऱ्या दीपक केसरकर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचाही समाचार घेतला. हिंदू देवी देवतांबद्दल सुषमा अंधारे यांनी याआधी काय वक्तव्य केलेली आहेत, त्यांची जुनी भाषणं पहा म्हणजे लक्षात येईल, याची आठवण केसरकर यांनी करून दिली. तर आर्थिक दुर्बल घटकांच्या 10% आरक्षणाचा मार्ग सोमवारी मोकळा झालेला आहे. या संदर्भातली महत्त्वपूर्ण बातमी तर आपण पाहणार आहोतच, मात्र तत्पूर्वी थेटपणे आपण औरंगाबादच्या सिल्लोड या ठिकाणी जाणार आहोत. पिकाला जे आहे हे वेग योग्य भाव जो आहे तो या ठिकाणी मिळेल. आज आपल्याला सांगायला आनंद वाटतो की ज्या MIDC ची आपण गेले कित्येक वर्ष वाट पाहत होता, त्या MIDC ला हिरवा कंदील देण्याचं काम जे आहे ते आपल्या या सरकारने आता दिलेलं आहे. 50% कृषी आणि 50% त्या ठिकाणी MIDC आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे शेतकऱ्याचं जे काय उत्पन्न आहे ते ज्या या MIDC मध्ये ज्या ज्या फॅक्टरी येतील, ज्या ज्या प्रोसेसिंग युनिट येतील, त्या प्रोसेसिंग युनिटचं जे आहे त्या ठिकाणी या पिकांवरती प्रक्रिया करून जे आहे हे त्याच्या भावा पिकाला जे आहे ते जास्त भाव. आज या ठिकाणी समृद्धीसारखा हायवे आपण या ठिकाणी केला, वंदनीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो या संभाजीनगरवरून नागपूरला जातो. पण हा हायवे जेव्हा आपण सुरू केला, समृद्धी महामार्ग आपण जेव्हा सुरू केला, तेव्हा ह्यालाही विरोध, प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याचं काम जे आपल्यात लोकांनी याच्या अगोदर केलं. आज हा समृद्धी महामार्ग झाला. या समृद्धी महामार्गामुळे सिल्लोड आणि संभाजीनगर जे आहे पूर्ण महाराष्ट्राला कनेक्ट झालं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे इकडच्या शेतकरी जे पिकवेल ते वेगवेगळ्या भागामध्ये घेऊन जाण्यासाठी हे समृद्धी हायवे जो आहे, हा समृद्धी महामार्ग जो आहे हा कामाला येणार आहे. इतकं मोठं काम जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलं. या समृद्धी हायवेला पुढे गडचिरोलीपर्यंत घेऊन जाण्याचं काम, खाली नांदेडपर्यंत घेऊन जाण्याचं काम आणि त्याचबरोबर हे समृद्धी महामार्ग जो आहे हा पूर्ण आमच्या ठाण्यापर्यंत पोचतो,
ही मोठी मोठी महानगर जी आहे ती जोडण्याचं काम जे आहे हे समृद्धी महामार्ग करतोय आणि हा समृद्धी महामार्ग जेव्हा सुरू होईल तेव्हा जे उद्योगधंदे या ठिकाणी येतील त्या ठिकाणी आपल्या युवकांना जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार या ठिकाणी मिळेल। आज उद्योगांवरून खूप या ठिकाणी चर्चा आहे की उद्योग गेले आम्ही खूप उद्योग आणले खूप एमओयू केले पण तीन महिन्यामध्ये या सरकारमुळे सगळे उद्योग या ठिकाणी गेले। अरे तीन महिन्यांमध्ये मला सांगा लाखोंचे उद्योग कुठे जाऊ शकतात का येऊ तरी शकतात का? अरे लग्न जरी ठरवायचं असेल तर 6-6 महिने लागतात त्याची एक प्रोसिजर असते बरोबर आहे। स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आपण जातो आणि मग ते लग्न जुळतं आणि लग्न जमतं आणि तीन महिन्यामध्ये आम्ही एमओयू केले। अरे एमओयू तुम्ही केले खरे कोटे केले खरे केले कोणाला माहिती पण गेल्या 2.5 वर्षामध्ये कुठला उद्योगधंदा या महाराष्ट्रामध्ये उभा राहिला आणि त्यामुळे जो आहे युवकांना त्याच्यामधून रोजगार मिळाला असेल हे तुम्ही आम्हाला सांगा अगोदर। उद्योगधंदे केले उद्योगधंदे केले हे फॉक्सकॉन गेला एअरबस गेली अमुक गेलं फक्त लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचं काम। अरे हे का गेलं? कारण की गेल्या 2.5 वर्षामध्ये जे तुम्ही धोरण अवलंबलं होतं त्याच्यामुळे जे हे सगळे उद्योगधंदे जे आहेत ते बाहेर निघून गेले। तुमच्यावरती विश्वास नव्हता तुमच्या सरकारमध्ये पारदर्शकता नव्हती म्हणून हे सगळे धंदे ते बाहेर गेले महाराष्ट्रामधून निघून। आणि धंदे म्हणजे उद्योग आता यांचे उद्योग वेगळे सांगायला नको। आज मुंबई महापालिकेवरती इन्क्वायरी लागलेली आहे की मुंबई महापालिकेमध्ये जी काही कामं केली त्या कामांवरती जी आहे ती कॅगनी इन्क्वायरी लावली आहे। कोविडमध्ये किती प्रकारचा भ्रष्टाचार झाला कोणाकोणाला टेंडर दिलं हे काही दिवसामध्ये जे आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर जे आहे हे आल्याशिवाय राहणार नाही आणि तेव्हा आपल्याला तोंड लपवल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही हेही लक्षात घ्या। उद्योग इथे मला आता एक फोटो आलाय कॉर्नर सभा पण बोलू शकत नाही आपण अशी परिस्थिती आहे। अरे पण तुम्ही कशाला बघताय? इकडे पूर्ण सिल्लोडचा जनसमुदाय इकडे उपस्थित आहे तर तिकडे कोण जाणार आहे? बीएमसीची चौकशी असेल कोविडमध्ये केलेला भ्रष्टाचार असेल आणि आपण पर्यावरण मंत्री होता पर्यटन मंत्री होता पण आपलं लक्ष जे होतं ते दुसऱ्याच्या उद्योगाकडे होतं। दुसरा काय उद्योग करतो? अरे त्या उद्योग मंत्र्यांना पण आपण असंच बसवलात। आपलं लक्ष जे आहे हे बाकी डिपार्टमेंटमध्ये जास्त होतं की कुठून आपल्याला काही मिळतं का ह्याच्यासाठी जे आहे आपलं लक्ष जे आहे म्हणून नको ते उद्योग जे आहे ते आपण त्या ठिकाणी करत राहिलात आणि येणाऱ्या काळामध्ये जे जे उद्योग केले त्याचा सगळ्यांचा हिशोब जो आहे